शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढत असताना एका व्यक्तीचा ट्रेनच्या दरवाजात पाय घसरून ती व्यक्ती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. ट्रेनचा वेग हळूहळू वाढत होता तशी ती व्यक्ती आणखी खाली जाऊ लागली. ही गोष्ट जवळच असलेल्या रेल्वेचे पोलीस उपनिरीक्षक रतन सिंग यांनी त्या व्यक्तीला पाहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याच्याकडे धावले. कसलाही विचार न करता त्यांनी त्या ट्रेनमध्ये अडकलेल्या व्यक्तीला वाचवले. शिवाजीनगर रेल्वे स्थानकात दिनांक 22 रोजी ट्रेन क्रमांक 11029 DN दुपारी 12 वाजता निघाली होती. या दरम्यान हा प्रकार घडला आहे. दैव बाल बट्टर म्हणून जीव वाचला असेच म्हणावे लागेल. रविकांत नेमिनाथ ढोले वय 60 वर्ष असे वाचवण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून आपण पालखी सोहळ्यासाठी सांगली येथून आलो आहोत. दर्शन घेऊन परत जात असताना हा प्रकार घडला यावेळी ढोले यांनी सांगितले. गेल्या 2 रात्रीपासून त्याला नीट झोपही येत नव्हती. त्यामुळे शिवाजीनगर स्थानकात ट्रेनची वाट पाहत असताना त्यांना प्लॅटफॉर्मवरच झोप लागली. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघू लागली तेव्हा जाग आली. ट्रेन निघून जाण्याच्या भीतीने त्याने ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगर ते मिरज सीट क्रमांक D86 कन्फर्म तिकीट होती. त्यानंतर त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. प्रवाशाला जीवनदान मिळाल्याने उपनिरीक्षक रतन सिंग यांचे आभार व्यक्त करून त्यांनी RPF विभागाचे आभार मानले आहेत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.